बरं आहे तुमचं कारण की मुख्यमंत्री असताना त्याचं काम सुरू झालं परंतु या अडीच वर्षाच्या काळामध्ये एम ए डी सी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला एक पैसासुद्धा या महाविकास आघाडी सरकारने दिला नाही आणि मी खासदार झाल्यानंतर तिथे व्हिजिट केली असताना आणि देवेंद्र फडणवीस त्यानं त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री झाले असताना तिथल्या टर्मिनलसाठी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीसांनी तिथे पैसे सँक्शन केले पैसे आले टेंडर निघाले आता रनवे पूर्ण झाला आणि टर्मिनलचं बांधकाम सुरू झालेलं आहे अडीच वर्षाचा काळ अमरावतीसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी सगळे कामं थांबवण्याचा काळ होता था। आणि आता त्याला वेग आलेला आहे आणि पुढच्या एक वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणे वेगाने ते काम होईल दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चो दो चोवीसमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निश्चितपणे तिथनं उडानच्या अंतर्गत एअर सर्व्हिस निश्चितपणे सुरू होईल